नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पाठाचा अभ्यास तुम्ही खूप छान केलात, प्रतिक्रिया छान दिल्यात. आज आपण दुसऱ्या पाठाचा अभ्यास करणार आहोत मराठी विषयाचा. आपल्या मराठी विषयातील दुसरा पाठ आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे आणि असे लेखक आहेत यदुनाथ थत्ते. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ अभ्यासत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आपल्या शाळेमध्ये आल्यानंतर दररोज प्रार्थना म्हणतो आणि प्रार्थनेच्या वेळेला आपण दररोज प्रतिज्ञा घेतो, भारत माझा देश आहे. परंतु आपण कितपत ती मनापासून म्हणतो आणि जी प्रतिज्ञा म्हटली किंवा जो संकल्प केला त्याचं आचरण कितपत करतो आपण. माझ्या देशावर माझे प्रेम आहे असं आपण म्हणतो, पण कितपत आपण आपल्या देशावरती प्रेम करतो, थोडस तपासून पाहण्यासारखाच हा पाठ आहे. यदुनाथ थत्ते यांनी हा पाठ लिहिलेला आहे. बघूया यदुनाथ थत्ते या लेखकांविषयी थोडंसं. यदुनाथ थत्ते यांचा कालखंड आहे 1922 ते 1998. प्रसिद्ध लेखक आहेत, संपादक आहेत, पत्रकार आहेत, बालसाहित्यकार आहेत, चरित्रकार आहेत. त्यांनी 32 वर्ष साधना या साप्ताहिकाचं संपादन केलं. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्र, लेख, अनुवाद अशा अनेक जवळजवळ 100 च्या वर त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा संपन्न व्हा, रेशमा, प्रतिज्ञा ही त्यांची अत्यंत लोकप्रिय अशी पुस्तक आहेत. हा जो पाठ घेतलेला आपल्या मराठी विषयातला माझ्या देशावर माझे प्रेम आहे, प्रतिज्ञा या त्यांच्या पुस्तकातून हा लेख आपल्याला अभ्यासासाठी घेण्यात आलेला आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या तिसऱ्या वाक्याचा आशय या पाठात आपण उलगडून दाखवलेला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काय, प्रतिज्ञा म्हणजे काय, तर प्रतिज्ञा म्हणजे काया, वाचा आणि मनाने केलेला संकल्प. बघा, प्रतिज्ञा म्हणजे आपण प्रतिज्ञा दररोज म्हणतो तर तो संकल्प, तर नेमकं प्रतिज्ञा म्हणजे काय, तर काया, काया म्हणजे आपलं शरीर, वाचा म्हणजे आपलं बोलणं आणि मन. काया, वाचा आणि मन या तिघांचा मिळून तिघांनी मिळून केलेला जो एक संकल्प असतो यालाच प्रतिज्ञा आपण म्हणतो. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. कारण आपण अनेक आपल्या शाळेमध्ये मराठी प्रतिज्ञा म्हणतो, देशाविषयी हिंदी म्हणतो, इंग्रजी म्हणतो, संस्कृत म्हणतो, आपण पाणी प्रतिज्ञा सुद्धा घेतो, आपण प्रदूषण मुक्त व्हावं म्हणून दिवाळीची सुद्धा आपण प्रदूषण मुक्त दिवाळी अशीही प्रतिज्ञा घेतो, म्हणजे अनेक प्रतिज्ञा. परंतु प्रतिज्ञा म्हणत असताना आपण कितपत मनापासून म्हणतो, कितपत संकल्प चांगल्या प्रकारे करतो. आता आपण एक संकल्प आजपासून करूया. बघो, तुम्ही आता घरामध्ये आहात, दररोज तुम्ही काही प्रतिज्ञा म्हणणार नाहीत, परंतु तुम्ही एक संकल्प करायचा, उद्या सकाळी 5:30 वाजता उठून मी 5:30 ते 6 मग योगासनं, प्राणायाम वगैरे आम्ही व्यायाम करेन, अशी भीष्म प्रतिज्ञा तुम्ही करून टाका की मी उद्यापासून पहाटे उठून एक अर्धा तास किमान मी माझ्या शरीरासाठी, शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी, कोरोनापासून बचाव करण्यासाठी मी योगाचा अभ्यास करीन, मी योग साधना करीन आणि माझं शरीर चांगलं राहण्यासाठी मी व्यायाम करीन. एक अशी प्रतिज्ञा करा आणि ती नुसती प्रतिज्ञा करू नका, ती अंमलात आणा, म्हणजे आचरणात आणा. दररोज तसा संकल्प केलाय तर तो व्यायाम केलाच पाहिजे, यालाच म्हणायची प्रतिज्ञा. परंतु अंमलात आणली तर ती प्रतिज्ञा घेतलेल्याचा फायदा, जर प्रतिज्ञा अंमलातच आणली नाही तर त्याचा काय फायदा आहे. आपण दररोज शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणतो पण कुठेतरी वर्गामध्ये पाणी सांड, कुठेतरी काहीतरी भिंतीवरती खडून काहीतरी रेगॉटोड, उगेच फळ्यावर काहीतरी शिक्षक नसताना मध्यंतरी काहीतरी लिहित बसायचं, किंवा रस्त्यानं जाताना शाळा सुटल्यानंतर एखाद्या कुत्रे बाजूला बसलेले त्याला उगीच दगड मारणं, किंवा एखाद्या मुलांची खोड काढणं, किंवा काही एखादी सार्वजनिक स्वरूपाची समाजाच्या मालकीची जी काही वस्तू आहे त्याची मोडतोड करणं कितपत योग्य आहे. म्हणजे आपण देशावर प्रेम करतो का? मुळीच नाही. शाळेमध्ये जी प्रतिज्ञा करतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आता सगळे बांधव आहेत म्हणल्यावर आपल्या घरातल्या आपल्या भावाशी आपल्या बहिणीशी आपण कसं वागतो? चांगलंच वागलं पाहिजे, कारण आपला तो भाऊ आहे, आपली ती बहीण आहे. मग आपण म्हणतो सारे देश बांधव माझे आहेत, म्हणजे देश बांधव आहेत, मग त्यांच्याशी आपण चांगलं वागायला नको का? तरी प्रतिज्ञा आहे. तर याच प्रतिज्ञाचा खरा अर्थ यदुनाथ थत्ते यांनी या पाठामध्ये आपल्याला उलगडून दाखवलेला आहे. आपण जे म्हणतो तेच आपल्याला करायचंय असा दृढ विश्वास शब्दामधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपर्यंत आपल्या मनापर्यंत तो पोहोचतो. संवादात्मक शैली, आपल्याला काही पाठ गद्य स्वरूपात असतात पण त्याच्यामध्ये संवाद नसतो, एक लेखकाचं मनोगत व्यक्त केलेलं असतं, एक वर्णनपर काही लेख लिहिले असतात आणि तेच आपण धडे म्हणून अभ्यासतो आणि त्याच्यातून काही बरंच शिकतो. आता हा जो पाठ आहे याच्यामध्ये ते लेखक आणि शाळेतील विद्यार्थी यांचा संवाद आहे.
आता शाळेमध्ये प्रतिज्ञा सुरू झालेली आहे, लेखक बाजूला उभा राहून बघतायत आणि त्यांना वाटते की खूप छान, म्हणजे किती प्रतिज्ञा मुलं छान मनापासून म्हणतात, परंतु थोडीशी परीक्षा घ्यायची म्हणून त्या शाळेतल्या प्रार्थना झाल्यानंतर मुले आपापल्या वर्गात निघालेत आणि त्याच वर्गातल्या जाणाऱ्या मुलांना थांबवून लेखक काही हितगुज त्यांच्याशी करतायत, बातचीत करतायत, असा हा धडा आपल्याला अभ्यासायचा आहे, असं सगळं धड्याचं स्वरूप आहे. तर बघूया लेखक त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर काय हितगुज करतात, पाहूया भाग नंबर 2 मध्ये.